हाय नमस्कार, सो कशा आहात तुम्ही सगळे। सुरुवात करूया आजच्या दिवसाला। मी काहीतरी छान बनवणार आहे, बिकॉज खूप गरम आहे आणि काहीतरी छान थंड पेय बनवणार आहे। सो लेट्स गेट स्टार्टेड। इकडे ऑलरेडी साबुदाण्याची खिचडी बनते नाश्त्यासाठी। तुम्हाला दाखवते मी काय बनवते। ए मला शूट करायचंय, पकड ना कॅमेरा, हे ना शूट करायचंय। सो याच्यात फर्स्ट मी ऍड करते मस्त थंडगार पाणी, पण बनवते काही थंड पेय। काय रुअप जा म्हणजे म्हणजे उन्हाळ्यासाठी एक चांगलं थंड पेय बनवते। रुअप जा ही बेसिकली काय म्हणतात ते गुलाबाचं सरबत असतं ना, असं शेक करायचं। त्याला करायचं की तूच होते उघडून द्यायला लागेल तुला। उघडून दे टणा ना ना ना। आता ह्याच्यात टाकतो मी, आणि आता ह्याच्यात आम्ही टाकणार आहोत सब्जा, जो की मी भिजत ठेवला होता ऑलरेडी, ह्याच्यात टाकू। ओके सो आता हे आहे रेडी। आम्ही आता नाश्ता सोबत आज हेच पिणार आहोत, कारण खूप गरमी होते। सो चहा आला आहे ऑल्टरनेटिव्ह म्हणून आम्ही बनवलंय, आणि चहा पण पिऊन झालंय। हा सकाळी सकाळी तर चहा प्यायलाय, पण सेकंड टाइम होतो तो आम्ही अवॉइड करतोय। आणि काय म्हणत होती मी अजून, हा हे दोनच ग्लास आहे त्याच्यामुळे दोनच ग्लास मध्ये बनवलंय। मग आम्ही असं आलटून पालटून किंवा एकत्र शेअर करून पिऊ। आणि आता मी नाश्ता घेते आमचा, बाय। आणि आता नाश्ता करून निघाली आमची इरू खालती। हा ऍक्च्युली खूप ऊन आहे पण ती हट्टच करते। आणि सुनील शेट्टी कोण दिसते आमची, दिसते। बाय बेब्स, कुठे आहे? चल बाय। तू आता आंघोळ करशील ना, आंघोळ करशील ना, करून घे। मी पण खाली उतरते, पीठ वगैरे मळून झालंय। सो थोडा वेळ हिराशी खेळ, बिकॉज आता सॅटर्डे ना, सो मला आता सुट्टी आहे त्याच्यामुळे। ऍक्च्युली अगोदर आम्हाला सॅटर्डेला पण वर्किंग होतं, लाईक मी बँकमध्ये काम करते। सो पण आता लकीली 1 मार्चपासून आम्हाला सगळे सॅटर्डे ऑफ केले, सो जरा टाइमपास तुला देत होता तो तेव्हा नाही घेतला। हा सो आम्ही इथे असं मस्त बसलोय गार्डन मध्ये, बसल्यासारखं गार्डन मध्येच बसलोय म्हणजे तसं अगोदर बसायचं ना आम्ही तस। मी झाली आता मस्त फ्रेश। एवढं ऊन आहे ना, सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका, इवन दो तुम्ही घरात आहात तरी सुद्धा अजिबात विसरू नका सनस्क्रीन लावायसाठी। सो काही नाही, आता झालंय माझं, आता मी चपात्या करून घेईन। आज मेनूमध्ये मी करणार आहे पनीरची भुर्जी, कारण खूप दिवस केली नाही आहे आणि आम्हाला खूप आवडते। सो पनीर भुर्जी करणार आहे आणि चपात्या, आणि जास्त काही नाही म्हणजे ना एवढं उन्हाळा आणि एवढं गरम आहे ना की ॲक्च्युली काही जेवायचं पण मन नाही होत आहे। तुमचं पण असंच होतं तर मला सांगा। सो मेनू मला खूपच सिम्पल ठेवायचं आहे, जास्त काही गोतावळा नाही करायचं आहे। आता आज आम्ही दोघी मिळून चपात्या करणार आहोत। भुजीची तयारी इथे झाली आहे, इथे पनीर झालं मी पाण्यात ठेवलंय कारण ते अगदीच कडक झालेलं फ्रीज मध्ये। आणि आता इथे आपण फोडणी टाकूया। सो जेवणं वगैरे झाली आहेत आणि एक छान झोप पण काढली आहे। आता बसलेत 5 आणि आता स्वरा पण निघते घरी जायला ठाण्याला। सो लाईक स्वरा कुठे गेली, कुठे गेली? बाय। सो कशी जाणार आहेस? ट्रेननी। सो ट्रेननी जाईल, शहाडवरून जाशील ना। आणि नीरज तिला चाललाय सोडायला, आणि इथे ऑलरेडी ईरज आपल्याचं दुकान बांधून बसली आहे। काय म्हणजे काय
बोलायचंय का तुला? म्हणजे काय असत, म्हणजे काय बोलायचंय तुम्हाला, म्हणजे काय? ऍक्टिंग चालू आहे हा. चला लवकर शूज घाला, लवकर शूज घाला. हिला घेऊन मी बहुतेक गार्डन मध्ये जाईल, कारण ते ऑफकोर्स आता यांच्या मागे लागेलच. सो तिला मी असंच एक राऊंड मारून आणेन तोपर्यंत. चल हिरू, कुठले शूज घालायचे ते हे चालू आहे, डिसिजन चालू आहे. तुझे शूज पण किती चांगल्या कंडिशन मध्ये आहेत. हो, कारण मी ते हार्डली वापरलेत, तसेच आहेत ते शूट साठी वापरले तेवढेच. अरुष चल जाऊया, ते बघ सगळे रेडी झाले आपले, आपण जर शूजच नाही घातले. चल लवकर लवकर शूज घालायला सांगितलंय, लवकर हे लवकर शूज घालूया. चलो. अरे ते एका फ्रेम मध्ये दोघांना घेणं म्हणजे माझ्या मुश्किल आहे. ही चिंटी आहे एक नंबरची, चिंटी चालते बघ अशी. अगं बाई, 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 हे कोणसा स्टाईल आहे तुम्हाला, हे कोणसा स्टाईल आहे? आम्ही चाललो सगळे बाय. सर आईनं बाय करते, आई आधीच खालती उतरल्या होत्या, सो आता चालले बाय. काय मी काय, तिला जायचं बाईक वरती नाही बघू. चावी हा मी कुठे काय करते, जा हे चावी पण पाहिजे तुझ्या खिशात ठेवा, चावी मागते. बसताय बाईक वर बघ. ए घाबरली, बसते बाईक वर बसते, चल ना मग. ललायला कशाला येतय मग तुला, आता कुठली पण ट्रेन चालेल माहितीये ना. नाही इथून येताना तुला जरा बघावं लागतं एम इंडिकेटर मध्ये. हा का, मलाच माहिती नाही त्या सगळ्या ओपन आहे ते. आम्ही राऊंड मारतो, आमच्या इथे संध्याकाळी खूप छान वाटतं. हे लोक राऊंड मारेपर्यंत हे आले, पण आम्ही एक पाऊल टाकलं नाही की हे आले पण. चल आता मी इरूला घेते आणि हे चौदा ढे लोक जातील. हा चल बाय बाय. हो 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 चल. बाय इरू, बाय इरू. घरी येऊन पुन्हा एक रुगोफचा पितो आम्ही, बिकॉज अगदी खूप गरम होत आहे. उद्या आम्ही अजून एक नवीन प्रकारचं एक हे लाईक थंड पेय ट्राय करणार आहे, लाईक घरी बनवणं. घरी आता हे कसं रेडीमेड मी आणलं आहे ना, सो उद्या मी असं काहीतरी करणार आहे जे आपण घरातचे सामान आहे त्याच्यानेच बनवू शकतो आणि जे की उन्हाळ्यासाठी खूप चांगलं असेल. सो त्याची रेसिपी तुम्हाला मी उद्याच्या व्लॉगमध्ये नक्की सांगेन. आज हे एन्जॉय करतोय, किती फॅन्सी वाटतंय बघायला आणि प्यायला पण सगळं चांगलं लागतंय. हे ज्यांना दूध आवडतं ना ते पाण्याच्या ऐवजी दूध पण टाकू शकतात, पण मला पर्सनली दूध अजिबात आवडत नाही, सो मी पाण्यातच बनवलं आहे. ओके, सो हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आम्हाला फर्स्ट टाईम बघताय ते सबस्क्राईब करा. आणि इरू ते गाणं गाते, लबाड लांडग डॉंग करते. ओके, आणि भेटूया उद्या रोज सकाळी 11:30 तोपर्यंत बाय. इरू बाय कर, गाणं गातो. अरे बाप रे बाप रे बाप रे बाप, चलो बाय.